भुसावळ शहरातील शिवपूर कन्हाळा रोडवर शिव कॉलनीतील समर्थ अपार्टमेंट मध्ये बंद घर फोडून झालेल्या घरफोडी प्रकरणातील आरोपींना शोधण्यास 3 पथकं रवाना झालीत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असं उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचोरे यांनी म्हटलंय. शहरातील समर्थ अपार्टमेंट मधील बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स असलेले रघुनाथ चुडामन चौधरी वय वर्ष 55 हे शिरसाळा इथं देवदर्शनासाठी गेले होते. त्यांच्या सून घरी एकट्याच होत्या. घराला कुलूप लावून शेजारच्या घरी गेले असता दिवसा ढवळ्या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये आलेल्या चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून घरातील रोकड सोन्याचे दागिने असा एकूण 4,95,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. या प्रकरणी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी 3 पथकं रवाना झाली असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असं उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी म्हटलं आहे. सर, भुसावळ शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घरफोडी झालेली आहे, आपण काय सांगाल त्याबद्दल? बरोबर आहे. काल दिवसा साधारणपणे 1:30 ते 2 वाजेच्या दरम्यान भुसावळ शहरातील शिव कॉलनी या भागामध्ये घरफोडी, दिवसाची घरफोडी झालेली आहे. त्यामध्ये एक साधारण 4,95,000 मुद्देमाल चोरट्याने चोरून नेलेला आहे. 4 चोरटे या ठिकाणी आल्याचं प्रत्यक्षदर्शींनी पाहिलेलं आहे. त्या दृष्टीनं आपण 3 पथकं आपले पोलिसांचे तयार केलेले आहेत. आपण CCTV फुटेज कुठे मिळतं का त्याबाबत तपास करत आहोत. त्याशिवाय चोरट्याने जी काही व्हाईट कलरची कार त्या घरफोडीसाठी वापरलेली आहे त्या कारचा आपण तपास करत आहोत. त्याच पद्धतीनं अशाच पद्धतीनं जे कोणी रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत जे दिवसा घरफोडी करत आहेत त्यांच्याबाबत आपण MP असेल, मध्य प्रदेश आहे किंवा महाराष्ट्रातील काही टोळ्या ज्या आपल्याला माहिती आहेत त्या टोळ्यांमधील जे आरोपी आहेत त्यांचं लोकेशन किंवा त्या आरोपींचा यामध्ये काही सहभाग आहे का याविषयी आपण तपास करत आहोत. तसंच आपल्या जळगाव जिल्ह्यातील जे रेकॉर्डवरचे घरफोडी करणारे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरसुद्धा आपण तपास करत आहोत आणि लवकरच आपण ही घरफोडी उघड करू. आपले NCBची टीम देखील त्यामागे आहे. आपले जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मुंडे सर, अपर पोलीस अधीक्षक गौरी सर हे देखील या तपासामध्ये मार्गदर्शन करत आहेत, सूचना देत आहेत. त्यानुसार आपण हा गुन्हा नक्कीच उघडकीस आणू. AB News मराठीसाठी सुनील अराग, जळगाव.